तर मित्रांनो, ट्रॅव्हल गुरु सत्यामध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण कोकणातल्या अशी बरीच आपण मंदिरं पाहतो आणि खरंच सुंदर अशी मंदिरं आपल्याला पाहायलाही मिळतात कोकणामध्ये, पण त्यातलं हे एक लक्षणीय मंदिर म्हणजे राधाकृष्णाचं मंदिर हे जानवली गावात घरटनवाडीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये असलेलं एकमेव राधाकृष्णाचं मंदिर. आपण बरीच मंदिरं पाहतो कोकणामध्ये, हनुमानाचं आहे, शंकराचं आहे, शंकराची तर बरीच मंदिरं आहेत, त्याच्यानंतर देवींची मंदिरं आहेत, श्रीकृष्णाची मंदिरं आहेत, पण राधाकृष्ण मंदिर हे एकमेव सिंधुदुर्गामध्ये असलेलं मंदिर फक्त आणि फक्त घरटनवाडीमध्ये स्थित आहे. तर मित्रांनो, आज आपण अशा मंदिराचं दर्शन घेऊया. पहा किती सुंदर असं मंदिर बांधकाम केलेलं आहे. याचं 1800 शतकामध्ये याचं बांधकामाची सुरुवात झाली होती, पण त्याच्यानंतर जो जीर्णोद्धार झाला तो आपला 2021 मध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि माझ्या समोरच तुम्ही पाहताय ते सुंदर असं राधाकृष्णाचं मंदिर, छान असं. या ठिकाणी आपण सगळ्या प्रकारचे कार्यक्रम ठेवतो आणि खरंच गावकऱ्यांचं, खरंच मी ग्रामपंचायतीचं की त्यांचं खरंच आभार मानतो की असं सुंदर मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. आणि लोकांना, व्ह्यूअर्स, जे कोणी पाहताय, आवर्जून व्हिजिट करायची जागा आहे. सुंदर असं मंदिर आहे खरंच. पाल ज्यांना आवडतं मंदिर व्हिजिट करायचं तर त्यांनी नक्कीच हे मंदिर आपल्या लिस्टमध्ये ठेवावं जेव्हा कधी तुम्ही कोकणामध्ये येता. नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल गुरु सत्यामध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आता आपण आहोत साटमवाडीच्या हाकेच्या अंतरावर असलेली घरटनवाडी आणि घरटनवाडीमध्ये असलेलं हे राधाकृष्णाचं मंदिर. याचं वैशिष्ट्य असं आहे की हे एकमेव मंदिर अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतं. पूर्णपणे चिराचं बांधकाम आणि टाइल्सने त्याचं कव्हरिंग केलेलं आहे. आजूबाजूचा परिसर छान असा. तर मित्रांनो, ही मूर्ती आणि हे बांधकाम हे जे झालं आहे ते 1853 साली झालेलं आहे आणि बरंच जुनं आहे. आणि त्याचा जीर्णोद्धार जो झाला आहे तो आता मला वाटतं 2021 मध्ये याचा जीर्णोद्धार झाला, सुरुवात झाली जानेवारीमध्ये आणि पूर्णपणे याची बांधणी केली. आता तुम्ही बघताय जी फिनिशिंग एवढी छान अशी केलेली आहे. छान असं मंदिर. मंदिराचं वैशिष्ट्य मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला की हे जे मंदिर आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच एकमेव आहे, कारण तुम्हाला गणपतीची मंदिरं, शंकराची मंदिरं, त्याच्यानंतर हनुमानाची मंदिरं, श्रीकृष्णाची मंदिरं ही पाहायला मिळते, पण राधाकृष्णाचं मंदिर हे एकमेव घरटनवाडी तुम्हाला पाहायला मिळेल जानवली गावात. जवळजवळ एक ते सव्वा किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे घरटनवाडी गोवा हायवेच्या, आणि इथे आहे श्रीकृष्णाचं मंदिर, राधाकृष्णाचं मंदिर. आणि हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि घरटनवाडीतली घरं आपल्याला पाहायला मिळतात. खूपच शांतता आहे जी मंदिरात असते. आणि कोरोनाच्या काळात मंदिरं बंद आहेत, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊन त्या गाभाऱ्यात दर्शन घेऊ शकत नाही आहोत, पण बाहेरून आपण नक्की दर्शन घेतलं आहे. गोकुळाष्टमी इथे जोरदार साजरी होते. थोडीफार माहिती मिळेल काय?
गोकुळाष्टमी होते इथे जोरदार? गोकुळाष्टमी होते जोरदार, इकडेच होतं म्हणजे कार्यक्रम, पूजा वगैरे असते? हा पूजा असते. मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला सांगा, म्हणजे अशीच ब्लॉग आपण पुढे घेऊ. ही घरटनवाडी आहे, एक जानवलीचा पार्ट आहे, जसं साटमवाडी आहे तशी घरटनवाडी आहे. आणि घरटनवाडीमध्ये असलेलं आहे राधाकृष्णाचं मंदिर. तर कळवा मला कसा वाटला, कमेंट करा. पूर्ण चिराचं बांधकाम आहे. नाही आपल्यामुळे नको रे कोणाला.